जेव्हा मी माझे शब्द मागे घेतले आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नसते. सर्वच सूत आहे की आपल्यातला जो वाद आहे हा वाद आता मिटला का? मुख्यमंत्र्यांची भेट झाली, उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली, काय आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की आज ज्या पद्धतीनं गेल्या 8-10 दिवसापासून जे आपल्या माध्यमातून ज्या जो वाद होता, जे शब्दातून अनेक शब्द बाहेर निघाले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही माझे नेते आहेत, त्यांनी मला काल बोलल्यानंतर जवळपास 3-3.5 घंटे CM बंगल्यावर आमची मीटिंग झाली. काही मतभेद होते, काही विचार, भाषा किंवा बोलण्याचे जे वाक्य होते ते न पटणारे होते, त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आमदार आहे, मी सुद्धा आमदार आहे आणि दोघेही आम्ही सरकारसोबत आहे. आणि जेव्हा एखादं मतभेद एखाद्या विचारामध्ये होते तर कुठेतरी बोलता बोलता तोंडातून जे काही निघालेलं आहे गुवाहाटीच्या संदर्भात किंवा आज एकनाथजी शिंदेसोबत जे काही अपक्ष आमदार आहे, काही शिवसेनेमधून आलेले जे आमदार आहे, काही मंत्री आहे, ते सुद्धा माझे सहकारी आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहे. त्यामुळं काही वाक्य निघाले असते तर मी ते परत घेते वाक्य. पण ज्या पद्धतीनं काही बच्चू कडू यांच्या तोंडून सुद्धा अपशब्द निघालेले आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी बोलले होते की मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, ते सुद्धा वाक्य न पसणारे होते. आणि अनेक त्यांनी खालच्या स्तरावरची जी भाषा केली होती, मला त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे की ते सुद्धा आपले शब्द वापस घेतील. आणि आम्ही दोघेही या सरकारसोबत आहे, सरकारचे घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत उभे आहे. म्हणून या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची उन्नती आणि सर्व जनतेला न्याय देण्यासाठी एक मजबूत सरकार एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजीच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकदवर सरकार महाराष्ट्रामध्ये उभी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जे प्रश्न आहे जे 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे करू शकले नाही ते तातडीनं मार्गी लावण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि 3 महिन्यामध्ये ज्या गतीने सरकारला पुढे आणलं, ते शेतकरी असो, शेतमजूर असो, कामगार असो की सर्वसामान्याचे प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाला तोडगा काढून पुढे नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून मला असं वाटते आमच्या वादापेक्षा किंवा आम्ही शब्दाचं अपशब्द वापरल्यापेक्षा कुठे कुठे प्रकारचं कोणाचं मन दुखलं असेल, कुठे एकनाथ शिंदेजी सोबत असलेले आमदार आहे, मंत्री आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल, ते मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे. आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडू सुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल, कोणी आमदार दुखले असेल, मंत्री दुखले असतील, त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो. राणाजी, आता या संपूर्ण वादावर आता पडदा म्हणायचा का? आपण बिनशर्त माफी? बिलकुल पडदा आहे आणि कधीही बोलता बोलता कुठल्या शब्दामध्ये जर काही चूक झाली तर मला असं वाटते मोठं मन करून ते मागे शब्द मागे घेतले पाहिजे. ह्या विचाराने मी आतापर्यंत काम करत करत या इथपर्यंत पोहोचले. मला असं वाटते आमच्या राज्याचे नेते जे आहे, जे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ते सुद्धा या राज्यामध्ये सक्षम आहे. अनेकदा काही गोष्टी घडतात, 2 पाऊल मागावं लागते आणि पुढे जावं लागते. अशा प्रकारची खऱ्या अर्थानं नेहमी आपल्यामध्ये नेहमी ती कर्तव्यनिष्ठा असली पाहिजे. त्या उद्देशानं मी माझे 2 पाऊल मागे घेत आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब हे माझे नेते आहे आणि त्यांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्व राहतो. म्हणून त्या उद्देशाने सुद्धा आणि सरकारमध्ये आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या जनतेला न्यायासाठी जुडलेला आहे. म्हणून हे वादविवाद नसले पाहिजे या उद्देशानं हा विषय संपवतो. आमदारांचा अपमान केला आहे, या अपमानासंदर्भात त्यांनी माफी मागावी? असं आहे, जेव्हा मी माझे शब्द मागे घेतले आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नसतं.